कापूरची चटणी ही माझी कापूरची रेसिपी आहे, ती मी बऱ्याच वर्षांनी शिकलेली आहे, ती आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे। मी आधी डाळ आणि तांदूळचं प्रमाण सांगते, ते मी आधी भिजत घालून घेतलेलं आहे। आधी मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे जाड, 1.5 वाटी उडदाची डाळ, चणा डाळ 1/2 वाटी आणि मुगाची डाळ 1/2 वाटी, हे सगळं आपल्याला 4 ते 5 तास भिजत घालायचं आणि त्याच्यानंतर मग बारीक मिक्सरमध्ये लावायचं। आता हे आपले 4 ते 5 तास झालेलं आहे, बघा डाळ तांदूळ डाळे छान भिजलेले आहेत। आता हे मी सगळ्या डाळ तांदूळ वेगवेगळ्या मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे। आता मी हे सगळं एकत्र मिक्स केलेलं आहे, आता हे आपण रात्रभरासाठी फर्मेंट करायला ठेवूया किंवा 7 ते 8 तास ठेवू शकता तुम्ही। आता हे बॅटर आपला फर्मेंट झालेलं आहे, बघा किती छान फुलून आलेलं आहे। आणि आता आपण याच्यासाठी जे लागणारे आहे साहित्य ते बघूया। मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे, सुक्या खोबऱ्याची चटणी करणार आहे, आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ आणि 2 मिरच्या मिक्सरमधून वाटून घेतलेल्या आहे, आणि जिरं घेतलेलं आहे। सर्वात आधी आपण टाकूया यामध्ये हिरवी मिरची वाटून घेतलेली आणि चवीपर्यंत मीठ घालूया आणि हे असं छान मिक्स करून घेऊ। आता हे आपलं छान मिक्स करून झालेलं आहे, यात मी कांदा घालते। आता हे आपण अप्पे पात्रात घालूया, याच्यात सोडा नाही घातलेला आहे मी, असे छान सॉफ्ट होतात ते। आता अप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे, छान गरम झालेलं आहे आपलं ते। आता आपण थोडं थोडं तेल घालूया, आता आपण त्यामध्ये अप्पे घालूया। अशा सगळ्या घालून घेऊ आपण। आता हे आपलं टाकून झालेलं आहे, गॅस थोडा कमी करू आणि याच्यावर झाकण झाकू। आता हे आपले 10 मिनिट झालेले आहे, पलटवून घेऊया। यावर आधी थोडं थोडं तेल घालू। आता हे असे पलटवून घ्या, बघा किती छान खरपूस झालेले आहे, बघा मस्त झालेले आहेत खरपूस। आता यावर आपण थोडं थोडं आणखी तेल घालू। तेल नाही घातलं की एकदम ते ड्राय वाटतात, म्हणून थोडे तेल घालायचं आहे, एकदम नाही, थोडं घालायचं आहे, बघा छान झालेलं आहे। आता ते 5 मिनिट होऊ देऊ, असे सगळे अप्पे आपण करून घेऊया। मी नारळाच्या चटणीसाठी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यासाठी आपण हे सुक्या नारळाचे काप टाकून घेऊया आधी, नंतर कोथिंबीर, मिरची आणि भरपूर असा कढीपत्ता आणि थोडंसं जिरं घालूया, आणि हे सगळं आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया, नंतर मग दह्यामध्ये घालायचं आहे। आता हे आपलं मिक्सरमधून बारीक करून झालेलं आहे, आता हे सगळं आपण दह्यामध्ये मिक्स करूया। यात आता आपण दही घालूया, आता हे छान मिक्स करून घेऊ। आता यात मीठ घालूया चवीपुरते। अशी ही आपली सुक्या नारळाची चटणी तयार झालेली आहे आणि याला आता आपण तडका देऊ। सुक्या नारळाच्या चटणीला मी आता तडका दिलेला आहे मोहरी आणि कढीपत्त्याचा। आणि आता आपले असे हे मिक्स डाळ ओनियन अप्पे तयार झालेले आहे, आणि एक वेगळी रेसिपी आहे, थोडी वेगळी केलेली आहे, त्याच्यासोबत मी सुक्या नारळाची चटणी केलेली आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, खूप छान आहे, अगदी इझी रेसिपी आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसह माझ्या किचनमध्ये, तोपर्यंत थँक्यू।